बंजारा समाजाच्या विकासासाठी महायुती सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेची घोषणा केली होती। ही घोषणा 6 महिन्यापूर्वी करण्यात आली होती व आज त्या योजनेची पूर्तता करण्यात आली असल्याने बंजारा समाजातर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे। 6 महिन्यापूर्वी घोषणा करण्यात आलेली ही योजना आज पूर्णत्वास आल्याने बंजारा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। शासनाने 140 कोटीचा निधी बंजारा तांडा समृद्धी योजनेसाठी दिला असून आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होणार आहे। यासाठी बंजारा समाजातर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय बंजारा समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले आहे। महायुती सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना 6 महिन्यापूर्वी त्या योजनेची घोषणा केली होती। या योजनेसाठी विशेषतः भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब व गिरीश महाजन साहेब आणि रामेश्वर नाईक यांनी विशेष प्रयत्न केले होते। ती योजना 6 महिन्यापूर्वी तिचं अस्तित्व निर्माण झालं होतं आणि आज ती पूर्णत्वास आल्यामुळे या ठिकाणी मनस्वी आनंद होतोय बंजारा समाजाला। राज्यातील बंजारा समाजासाठी 4 दिवसापूर्वी ह्या योजने अंतर्गत 140 कोटी रुपये त्या ठिकाणी रिलीज झाले आहे आणि त्या सगळ्या ज्या ज्या तांड्यांना तो निधी गेला आहे त्या त्या तांड्यांची प्रशासकीय मान्यता देखील झालेली आहे आणि कामाला सुरुवात होणार आहे। तर यासाठी मी मनापासून अखिल भारतीय धर्मजागरण मंच आणि महायुती सरकारचं धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं।